पाळत ठेवून व्यापाऱ्यांची बॅग पळवणारी टोळी संभाजीनगर शहरामध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. सोमवारी दुपारी 2 वाजता क्रांती चौकातून ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याची 3 लाख रुपये असलेली बॅग दुचाकीवर आलेल्या 2 चोरट्यांनी लांबवली. पेट्रोल पंपाच्या CCTV मध्ये हा सगळा प्रकार कैद झालाय आणि विशेष म्हणजे चोरटे आधी व्यापाऱ्याला तुमचे पैसे पडलेत ते उचला असं म्हणाले, मात्र व्यापारी फसला नाही. अखेर चोरट्यांनी त्यांची दुचाकी पंक्चर केली आणि हा डाव साधला. व्यापारी नवाब पठाण यांना लुटण्यात आले. चोरटे पठाण यांच्या मागावरच होते आणि ते पंपावर आले. पंक्चर काढल्यानंतर पठाण यांनी दुकानदाराला पैसे देण्यासाठी हातातली बॅग दुचाकीच्या सीटवर ठेवली आणि तोपर्यंत चोरट्यांनी डाव साधत ही बॅग पळवली. दुचाकीवर आलेला त्याचा साथीदार रोडवर तसा उभा होता. चोरटा उडी मारून दुचाकीवर बसला आणि पुढे निघाला तेव्हा गॅरेजवाल्यानं त्याला हातोडा फेकून मारला. तोपर्यंत चोरट्यांनी धूम ठोकलेली होती आणि सगळी चोरी CCTV मध्ये चित्रित झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर मधली ही घटना आहे. व्यापाऱ्यावर पाळत ठेवून कशी त्याची लूटमार केली आहे हे या व्हिडिओ मध्ये. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.